नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय रियल मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, प्रत्येक आई वडील आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम करत असतात। लहानपणीपासून तिची प्रत्येक इच्छा, तिचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात। मात्र जेव्हा लग्न होऊन हीच मुलगी सासरी निघून जाते, तेव्हा सासरची मंडळी, तिचा नवरा, तिचा पती तिची योग्य ती देखभाल तर करेल ना, काळजी घेईल ना, तिच्यावरती माहेरच्यांसारखंच प्रेम करेल ना, अशी काळजी सातत्याने आई वडिलांना सतावत असते। बऱ्याचदा मुलीचा सासरी छळ सुद्धा होतो, जाच सुद्धा होतो, योग्य तो मानसन्मान सासरी मिळत नाही। मित्रांनो, जर अशा प्रकारच्या समस्या आपल्याही बाबतीत असतील, तर आपण काही छोटे छोटे उपाय करू शकता। या ठिकाणी आम्ही 7 उपाय सांगत आहोत। हे उपाय ज्योतिष शास्त्रातील आहेत। यातील काही उपाय हे लग्नाच्या वेळी करता येतात, तर काही उपाय हे लग्न झाल्यानंतर अगदी कधीही आपण करू शकता। पहिला आणि सर्वात महत्वाचा, सर्वात प्रभावी उपाय आहे की जेव्हा मुलगी लग्न होऊन तिच्या सासरी निघेल पहिल्यांदा, तेव्हा सासरी जाताना आई वडिलांनी तिला एक नारळ अवश्य द्यावा। या नारळाची शेंडी काढू नये। मुलीने हा नारळ सासरी गेल्यानंतर आपल्या देवघरात ठेवावा आणि नियमितपणे दररोज त्या नारळाची पूजा करावी। हा छोटासा उपाय पती पत्नी मधील प्रेम कायम ठेवतो। पती पत्नी मधील प्रेम कधीच आटू देत नाही। दुसरी गोष्ट, जेव्हा लग्न होऊन मुलगी तिच्या सासरी निघेल, तेव्हा मुलीच्या आईने थोडस कुंकू आपल्या मुलीला अवश्य द्यावं। सासरी गेल्यानंतर मुलीने याच कुंकवाचा वापर करून आपली मांग भरावी। यामुळे मुलीचं सौभाग्य वाढतं आणि पतीचं तिच्यावरचं प्रेम हे अतूट राहतं। पतीच्या प्रेमामध्ये कमतरता येत नाही। जर तुमच्या मुलीचं लग्न झालेलं आहे आणि लग्नानंतर खूप साऱ्या समस्या येत आहेत, मुलगी तुमची सासरी खुश नाहीये, सुखी नाहीये, तर अशा वेळी मुलीच्या आई वडिलांपैकी कोणीही हा उपाय करू शकतं, किंवा मुलीच्या माहेरची कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते। यासाठी पूजेच्या दुकानातून थोडेसे काळे उडीद आणावेत, त्यामध्ये हिरव्या रंगाची मेहंदी टाकावी आणि त्यानंतर असं हे मिश्रण आपण कोणत्याही सुनसान जागी जावं आणि ज्या दिशेला मुलीचं सासर आहे त्या दिशेकडे तोंड करून आपण हे काळे उडीद आणि ही मेहंदी एकत्रितपणे दूरवर फेकावी, त्या दिशेला ज्या दिशेला तुमच्या मुलीचं सासर आहे। मित्रांनो, हा छोटासा उपाय जेव्हा तुम्ही कुणालाही न सांगता गुप्तपणे करता, तेव्हा तुमची मुलगी आणि तुमचा जावई यांच्यातील प्रेम वाढू लागतं, त्यांच्यातील नातेसंबंध दृढ बनतात। जर काही भांडणे असतील तर ही भांडणे सुद्धा मिटतात। अजून एक छोटासा उपाय, लग्नानंतर जेव्हा मुलगी पहिल्यांदा तिच्या सासरी जायला निघेल, तेव्हा मुलीच्या आईने किंवा मुलीच्या वडिलांनी 4 तांब्याचे खिळे आपल्या मुलीला अवश्य द्यावेत। 4 तांब्याचे खिळे, तांबे या धातूपासून बनलेले खिळे, आणि मुलीने सासरी गेल्यानंतर पती पत्नीचा जो बेड असेल, त्या बेडला जे 4 पाय असतात, या 4 पायांमध्ये हे तांब्याचे खिळे रोवावेत, खोसावेत। त्या ठिकाणी मित्रांनो, हा छोटासा उपाय पती पत्नी मधलं जे नातं आहे ते सुखद बनवतो। अनेकांचा या गोष्टींवर विश्वास बसत नाही, मात्र करून पहा। अजून एक गोष्ट, जेव्हा मुलगी तिच्या सासरी जाऊ लागेल, तेव्हा एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये 7 हळदीच्या गाठी, म्हणजे 7 हळकुंड, हे हळकुंड चांगली असावीत, कीड लागलेली नसावी। तर पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये 7 हळकुंड आईने किंवा वडिलांनी बांधून द्यावीत आणि मुलीने आपल्या सासरी गेल्यानंतर ज्या ठिकाणी सासरची मंडळी पैसा ठेवतात, धन ठेवतात, सोने नाणे ठेवतात, त्या तिजोरीमध्ये, कपाटामध्ये ही पुरचुंडी जी आहे ती त्या ठिकाणी व्यवस्थित जपून ठेवावी। यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहते, पैसा वगैरे भरपूर येत राहतो, पैशांची तंगी कधीच जाणवत नाही। आणि मुलीचा पायगुण असं मानलं जातं की मुलगी आली आणि पैशांमध्ये वाढ होऊ लागली, त्यामुळे आपोआपच त्या मुलीला मानसन्मान मिळू लागतो, तिला लक्ष्मीचा दर्जा दिला जातो, तिचा मानसन्मान हळूहळू वाढीस लागतो। अजून एक गोष्ट, मी तुम्हाला सांगितलं की 7 हळकुंड, तर अजून 7 हळकुंड सोबत पितळेचा एक तुकडा, पितळ तुम्हाला माहित असेल, पितळेचा एक तुकडा आणि थोडासा गुळ हा माहेरच्या व्यक्तींनी आपल्या मुलीला द्यावा। मुलीने सासरी गेल्यानंतर घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या उंबरठ्यावरती या तिन्ही वस्तू ठेवाव्यात, 7 हळकुंड, पितळेचा तुकडा आणि थोडासा गुळ। असं केल्याने पतीच्या घरामध्ये सासरी त्या मुलीला मानसन्मान मिळू लागतो।
आणि एक शेवटचा छोटासा उपाय सांगतो, अत्यंत प्रभावी आहे. जेव्हा मुलगी विवाह होऊन तिच्या सासरी जाऊ लागेल तेव्हा थोडासा हे पहा, हा जो उपाय करायचा आहे यासाठी एका तांब्यामध्ये, तर घरात गंगाजल असेल तर ते गंगाजल घ्या, गंगाजल नसेल तर कोणतंही पाणी चालेल, त्यामध्ये चिमूटभर हळद आपण टाकायची आहे आणि एक तांब्याचा सिक्का टाकायचा आहे. तांबे या धातूपासून बनलेला सिक्का टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मुलीच्या डोक्यावरून 7 वेळा तो वारायचा आहे. 7 वेळा वारायचा आहे आणि सुनसान जागी हे पाणी फेकून द्यायचं आहे त्या सिक्क्यासहित. मित्रांनो, तुमची मुलगी तिच्या सासरी नेहमी प्रसन्न राहील, खुश राहील, आनंदी राहील, सुखी राहील. तर असे हे छोटे छोटे उपाय करून पहा. आणि जाता जाता एक नम्र विनंती करतो की जर तुमची मुलगी तिच्या सासरी सुखी नसेल, खुश नसेल, ती जर वारंवार तक्रार करत असेल तर कृपया तिच्या तक्रारीकडे वेळीच लक्ष द्या. अनर्थ होण्यापूर्वी आपण योग्य ती पावले उचललेली कधीही चांगली. व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमो नारायणा.